करणार आहे आपण परत ट्रेड, नाही तर सोडून देणार आहे. सोडून तर देणार नाहीये कधी जिंदगीत आपण आता ट्रेडिंग. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आज आपण रोजच्या सारखं सकाळी 9:16 ला एक स्ट्रॅडल बनवला होता आणि त्याचा स्टॉप लॉस आता बघू शकता 1337 रुपये. आपण त्याची एक ऍडजस्टमेंट पण केली ज्यावेळेस आपला मला वाटतं पीईचा स्टॉप लॉस हिट झाला, पण परत एकदा मार्केटने सलग मोठे मोठे रेड कॅन्डल दिले त्यामुळे आपलं परत एकदा स्टॉप लॉस हिट झाला. आणि आता बघू आपण याला कव्हर करायचा प्रयत्न करू दिवसभर, आपण लॉस मध्ये जातोय का प्रॉफिट मध्ये. असे आज थर्सडे त्यामुळे आणि मोमेंटम पण भरपूर आहे. डीके पण मोमेंटम प्रीमियम भरपूर वाढलेले आहेत. प्रीमियम वाढायला सुरुवात होईल जानेवारी मध्ये, तर जरा जपून ट्रेड करा सगळ्यांना, सेलर्स नी बायर्स नी काय. मंगेश काय झालं, झालं का लॉस कव्हर? कशाचं लॉस कव्हर होतंय? आता लॉस थोडा कव्हर केलाय आपण 400 रुपये, जे की आता 980 तुम्हाला दिसत असेल. आणि हे कव्हर करायला काय काय केलंय? आता नेकेड पण मारले आम्ही, नेकेड मारले आम्ही दोन वेळा, आणि दोन वेळा लांब लांबचे. आता इथं आम्ही नेकेड मारलं होतं ज्यावेळेस हे ब्रेकआउट दिलं त्यावेळेस नेकेड, आणि त्यानंतर इथं आम्ही लांब लांबचे ओटीएम शॉर्ट केले दोन वेळा. तर असं करून करून हे 400 रुपये कव्हर झाले. आता हे शून्य होऊन प्रॉफिट मध्ये जाते का ते बघू नंतर, कारण डीके असेल 2:30 नंतर. आणि आता पण परत चान्स भेटला तर आपण परत एकदा. प्रीमियम पण अजून मोठेच आहेत, चांगले आहेत प्रीमियम, अजून पण 100-120 पर्यंत मोठे तर वाढतातच फास्ट. त्यामुळे बघू आता काय होते. मग गाईज मार्केट बंद झालेलं आहे आणि बघू काय झालंय. काय झालं मंगेश लॉस? लॉस 2083 रुपयांचा. भरपूर लॉस झालेला आहे. तर मगाशी मला वाटतं 11 वाजता आपण 900 रुपये केलता 1400 चा, आणि त्याच्यानंतर जो डीके झाला पण स्टॉप लॉस हिट करून डीके झाला, त्यामुळं कंटिन्यू 1200 झालं. 1200 नंतर मग 1700, मग असं परत 2000. शेवटी पण आम्ही ट्राय केलं रिकव्हर करायचं, पण काय रिकव्हर झालं नाही. फार शेवटपर्यंत 3-15 डीके झाला, पण काय होत होतं आता 50-50 जर प्रीमियम घेतलेत आणि आपण एसएल लावला, आता 15-15 एसएल लावले 50 म्हणजे 65, तर ते काय होत होतं 70 जाऊन परत रिव्हर्स येत होतं. म्हणजे डीके होत होता, फक्त एसएल करून परत ते रिव्हर्स येत होतं. म्हणजे आता सपोज आपण स्टार्टिंगला पण 100-100 घेतले, 30-30 एसएल लावले, तर ते 150 जाऊन परत रिटर्न आले 110-100 परत रिटर्न वाढायला सुरुवात झाली आता. आणि ह्याचा काय एक्सपिरियन्स नाही आम्हाला प्रीमियम वाढताना काय होतं, आता ते हळूहळू कळेल कसं होतं कसं नाही. आता कमी प्रीमियमचा एक्सपिरियन्स आला होता, आता जास्त प्रीमियमचा एक्सपिरियन्स पाहिजे. त्यामुळे जास्त प्रीमियम आता कमी होतील, डीके होईल, पण ते अजून वाढते मध्येच आणि नंतर परत डीके होतं. त्यामुळे आज 2083. गणेशला खूप वाईट वाटलंय, रडतोय रडतोय बघा का रे गणेश, जाऊ द्या असू दे होत असत असं. तर बघू आता उद्या 300-350 प्रीमियम आले तर करणार आहे आपण परत ट्रेड, नाही तर सोडून देणार आहे. सोडून तर देणार नाहीये कधी जिंदगीत आपण आता ट्रेडिंग. आम्ही कमी एसएल घेतोय त्यामुळे कधी ट्रेडिंग तर सोडणार नाही आपण. मी सोडतोय एकटा, आता हे दोघं कंटिन्यू करतील आणि आपण याला वांगी देऊ मग. तर मित्रांनो, आता हे स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला सांगतो नेमका विषय काय झाला. तर आम्ही सकाळी 9:16-17 प्रीमियम शॉर्ट मारलेले 150-150 रुपये, आणि त्याचा स्टॉप लॉस आम्ही 190-195 असा लावला. तर स्टॉप लॉस लावल्यानंतर पाहू शकता किती फास्ट स्टॉप लॉस हिट झाला, प्रीमियम एकदम जोरात वाढले. आता ज्यावेळेस स्टॉप लॉस हिट झाला आमचा पीईचा, आम्ही अजून एक पीई शॉर्ट मारला, तो पण एटीएमचा. पीई शॉर्ट मारण्याचं कारण एवढंच आहे की आज गुरुवार आहे, डीके होणार होता, त्यामुळे आम्ही जो पीई आहे शॉर्ट मारला एटीएमचा. नाहीतर आम्ही पीई शॉर्ट नसता मारला, आम्ही स्टॅडल पूर्ण एक्झिट केला असतं. पण अकॉर्डिंग टू द डेज की ज्यावेळेस गुरुवार असेल त्यावेळेस तुम्ही करू शकता हे, कारण डीके होतं. तर पाहू शकता जो 800 लॉस चालू आहे आता, तो आपला लॉस हळूहळू कमी होईल. आता लॉस करंटली चालू आहे 600, तर हा लॉस जसा जसा कमी झाला 500, 400, 300, 200, तर ज्यावेळेस हा लॉस 200-150 रुपयावर आला होता, म्हणजे ऑलमोस्ट 800-150 रुपये 650 रुपये यांनी कव्हर केले होते. पण आम्ही त्यावेळेस त्याचे स्टॉप लॉस बारीक नाही केले आणि तो स्टॅडल एक्झिट करायला पाहिजे होता आम्ही, कारण आम्ही 650 रुपये प्रॉफिटमध्ये होतो. पण आम्ही असं केलं नाही, तर आता ही चूक तुम्ही नका करू आणि इवन आम्ही पण नाही करायला पाहिजे. आम्ही ह्याच्या आधी पण असं झालं आहे एक वेळा, पण
तो असं ती कंडिशन अशी होती की तिथं काहीच सुचत नाही की स्ट्रॅडल एक्झिट करावा का तसंच ठेवावं. पण अशा वेळेस स्ट्रॅडल एक्झिट करा ज्यावेळेस तुमचा 800 लॉस कवर होऊन फार 150-200 रुपयावर आला आहे. तर आता इथं पाहू शकता हा प्रीमियम एकदम वाढले आणि प्रीमियम बघू शकता तुम्ही, हे 167 चाललं आहे, 170-175 आणि हे प्रीमियम 195 होऊन आमचा स्टॉप लॉस हिट होतो. म्हणजे जे की 200 लॉस चालू होता तो पुन्हा एकदा लॉस तुम्ही बघू शकता 1300 रुपयावर जातो परत. आणि